उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरदचंद्र पवार कार्यालयाला भेट दिल्यानंतर आज जय पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि सोशल मीडियाचं संघटन जे आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टीनं आज नियुक्त्या केलेल्या आहेत. काही स्वयंरोजगार समिती देखील गठीत करून त्यांना देखील नियुक्त्या दिलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काय भावना आहे, युवा कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? आज सोशल मीडियाच्या स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने आज जय दादांनी नियुक्त्या केलेल्या आहेत, काय सांगेल? नेहमीच प्रत्येक इलेक्शनच्या दरम्यानमध्ये म्हणजे बारामतीच्या राजकारणामध्ये सक्रिय असतात. 2014 असतात, 2019 असतात, 2024 असतात. आज त्यांनी राष्ट्रवादी भवन तालुक्याच्या भवनला भेट देणार होते. त्यानंतर आज सोशल मीडियाच्या तालुका अध्यक्षांनी ज्या नियुक्ती बाकी होत्या त्यात त्यांनी नियुक्ती देऊन त्यांना हे केलं. आणि जय दादांनी क्रेडिट सोशल मीडियाच्या टीमला असं सांगितलं आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्याला विकास दादांनी आदरणीय दादांनी जो विकास केला आहे तो विकास आपल्याला दाखवायचा आहे. आपल्या टीकाटिपणी जास्त त्या वानगडीत पडायचं नाही हा क्रिकेट अजित दादांनी हे दिलेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर पुढे जायचं असा अजेंडा जे आहे ते अजितदादांनी जयदादांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. तुम्ही काय सांगाल, निवडणुकीत तुम्ही आता पहिल्यांदा सक्रिय होणार आहात का प्रचारामध्ये, आणि जर याचे पाठीमागे जर सक्रिय झाला असाल तर नेमक्या काय मुद्दे आहेत, काय लोकांमध्ये युवकांमध्ये काय होणार? आम्ही या अगोदरसुद्धा दोन इलेक्शनला खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही देखील त्याच जोमाने प्रचार केला होता. आता यावेळेस दादा जे उमेदवार ठरवतील, महायुतीचा जो उमेदवार ठरवतील त्याचाही त्याच जोमाने अगदी जोरात प्रचार करू. दादा ठरवतील तेच धोरण आणि दादा बांधतील तेच धोरण या उक्तीप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहे. तुमची काय भावना आहे, काय प्रचारातले मुद्दे असणार आहेत, कसं लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणार? युवकांचे जे दादांनी प्रश्न सोडवलेले आहेत, विद्यार्थ्यांचा आज खूप मोठा बसचा विषय असेल किंवा विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा विषय असेल, त्याचप्रमाणे आज गोरगरीब विद्यार्थी त्या बारामती शहरामध्ये 1,00,000+ विद्यार्थी संख्या शहरामध्ये एकटे आहे, तर ह्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा विषय असेल, पंजाबराव देशमुख वसतिगृह असेल, त्याचप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती असेल, असे विविध इशू जे आहेत ते दादांनी सोडवलेले आहेत. त्यामुळे आम्ही विकासाच्या बाजूने आहेत. आम्ही अजितदादांना मतदान करणार आणि युवकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करणार. युवकांना देखील प्रोत्साहन करणार मतदान करण्यासाठी असं सांगतात. काय सांगाल, ग्रामीण भागात जर पाहिलं तर 40-45 वर्षाच्या पुढची जी पिढी आहे किंबहुना 50 वर्षापुढची वयोवृद्ध लोक शरद पवारांचा विचार लोकांमध्ये पोहोचवा असं सांगत आहेत. शरद पवारांनीच खरा विकास केला आहे असं सांगत आहेत. तुम्ही काय सांगा? असं काही नाही आहे. आज आपण बघितलं तर 6:00 अजितदादा पवार सर्वसामान्य जनतेला उपलब्ध असतात आणि तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामं आदरणीय अजितदादा पवार यांनी केलेली आहेत. त्यामुळं आणि मागील लोकसभा निवडणुकीमध्येही आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे बघूनच लोकांनी मागील खासदारांना मतदान केलेलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा पॅटर्न म्हणून एक देशामध्ये नावलौकिक आहे आणि त्या दृष्टीने आदरणीय अजितदादांचा उमेदवार लाखोंच्या मताधिक्याने विजयी होणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही काय सांगाल, तुम्ही जरा पुढे या, कारण गेली काही दिवसांपासून तुम्ही सुप्रियाताईंचं सोशल मीडियाचं काम सांभाळत होता. आज अचानक हा ट्रेंड बदलला आहे 6 महिन्यात आणि तुम्हाला अजितदादांचं काम करावं लागतं आहे, सुप्रिया सुळेंच्या विरोधात पोस्ट करावं लागतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं तुमचं मत मांडावं लागतं? मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर काम करत होतो. गेले 10 वर्षापासून बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलेलं आहे. परंतु दादांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आज प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 5-7 कोटी रुपये ह्याप्रमाणे निधीचा मिळालेला असून प्रत्येक म्हणजे गावातल्या गल्लीबोळामधून रस्ते असतील, पाण्याची सोय असेल, विविध विकासकामाच्या इमारती असतील, तर असे अनेक विकासकामं दादांच्या माध्यमातून घडलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी दादांना साथ द्यायचं ठरवलं विकासकामाच्या मुद्द्यावर दादांना साथ द्यायचं ठरवलेलं आहे. काय सांगाल, एकीकडे सुप्रिया सुळे ज्या आहेत ते गेली 4 टर्म खासदार आहेत, आता सुनेत्रा वहिनी नव्यानं उमेदवारी जाहीर करतायत किंवा त्यांची उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे, अशा वेळी तुम्ही एका पवार परिवाराचाच प्रचार करावा लागणार आहे, काय अडचणी जाणवत आहेत प्रचार करताना? प्रचार करताना अडचणी आम्हाला तर काय जाणवत नाहीत, कारण आम्ही प्रचार करताना काय करतो आहे की दादांनी जी कामं विकास कामं केलेत तीच विकास कामं आम्ही फक्त लोकांना सांगतो आहे आणि दादांनी स्पष्ट आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. जरी कोणी विरोधात टीका करत वगैरे असेल तर त्या टीकेकडे लक्ष न देता आपण त्यांच्यावर टीका न करता जे आपण विकास कामं केलेत आणि भविष्यकाळात जे आपण विकास कामं करणार आहोत ते फक्त लोकांना सांगा, त्याप्रमाणे सांगा की आपण काय काय कामं करणार
त्या प्रकारे आम्ही तसा प्रचार करणार आहे. त्यामुळं आम्हाला काही अडचण येत नाही. आणि बारामतीची जनता ही काही दुधकुळी नाही आहे. बारामतीच्या जनतेला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीचा खरा विकास कोणी केलेला आहे. त्यामुळं त्या लोकांपर्यंत प्रचार करण्याची तरी गरज नाही आहे. पण तरी पण एक आमची भूमिका म्हणून आम्ही प्रचार करणार आहे. पण जनतेला माहिती आहे विकास कोणी केला आणि जनता त्यांना निवडून देणार आहे. आणि ती जनता खंबीरपणे आणि ठामपणे अजितदादांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. अजितदादा जे लोकसभेला उमेदवार देतील त्यांना बारामतीची जनता आणि बारामतीचा लोकसभा मतदारसंघ आहे तो बहुतांश मतांनी निवडून देणार आहे. त्यात काय वादच नाही. तुम्ही काय सांगाल, काल योगेंद्रदादा कार्यालयाला भेट दिली, काल सक्रिय झालेले आहेत, त्याच्यानंतर आज जयदादा आलेत, युवकांमध्ये एक नवं चैतन्य आलेलं आहे पाहायला मिळत आहे, युवकांची फळी जी आहे ते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यादा सक्रिय असेल असं वाटतंय. आता तुम्ही बघितलं तर 2014ची लोकसभा असेल, 2019ची लोकसभा असेल किंवा आता 24ची, जयदादा पहिल्यापासूनच निवडणूक आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल ह्याच्यामध्ये सक्रिय आहेत. आज योगेंद्रदादा आज सक्रिय झालेले आहेत आणि दादांनी केलेला विकास बारामतीमध्ये ग्रामीण असेल, शहरी असेल, MIDC असेल, ह्या भागामध्ये केलेला विकास हे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्ही जो कोण उमेदवार देतील दादा त्याच्या मागं आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि ते उमेदवार 1,00,000 मताने निवडून आणू. तुम्ही काय सांगाल, झारगडवाडीमध्ये असे पोस्टर लागलेले आहेत, बॅनर लागलेले आहेत, एक तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि आता युग जे आहे ते युगेंद्रचं असणार आहे. दुसरा एक पोस्टर लागलेला आहे की नवा वादा आणि काय दादा तोच वादा नवा, असे पोस्टर लागलेले आहेत. कसं बघता, कारण कुठंतरी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे. वास्तविक पता हे राजकारण आहे आणि ह्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस फळी पडलेली आहे त्यावेळेस आपण पाहतोय की योगेंद्रदादा असतील यांनी आपल्या सख्या चुलत्यांना साथ द्यायची सोडून ते आज त्या पवार साहेबांच्या गटाला साथ देत आहेत. या ही लोकांना सुद्धा पटत नाही. शेवटी दादांचं राजकारण जे आहे ते दादांचं राजकारण हे विकास हा केंद्रबिंदू आणि सर्वसामान्य जनता हे केंद्रबिंदू करून केलेला राजकारण आहे त्यांचं. त्यामुळं कशाही प्रकारचे बॅनर लावले तरी बारामती आणि बारामती लोकसभेमध्ये फक्त अजितदादा म्हणतील त्याचप्रमाणे ठरेल, त्याबद्दल अजिबात मनामध्ये शंका नाही. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम बघताय राष्ट्रवादी काँग्रेसचं, इथलं व्यवस्थापन बघताय, काय फरक जाणवतोय? 2024ची निवडणूक पाहिली, 2014ची निवडणूक पाहिली, 2024ची पाहणार आहात, कसं या 2-10 वर्षात काय बदल झालेले आहेत, प्रचाराची रणनीती कशी बदलणार आहे? की आता जे ही निवडणूक 2024ची होती यामध्ये होत असताना आता उमेदवारावरून आपला सुरुवात झालेली, कारण पुढचे खासदार हे पुढचे उमेदवार आहेत, आपल्या आत्ताभर महायुतीचे उमेदवार अजूनपर्यंत निश्चित झालेले नाहीत आणि ते आता निश्चित थोडेच दिवसात होतील, तेवढ्याला आपण त्याचं कामकाज करूयाच. परंतु हे करताना की ज्यांनी आपले बारामती तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते असले विकासरत्न आपले आधारस्तंभ अजितदादा पवारसाहेब यांनी जे 1991 सालापासून ते आत्तापर्यंतचे 24 सालापर्यंतची प्रगती केलेली, जो विकास केलेला आहे, की आज तुम्ही सांगायचं म्हटलं तर आपल्याला तुम्ही आरोग्याचा विचार केला तर आरोग्यासाठी किती हॉस्पिटल तयार केलेली आहेत, किंवा ते हॉस्पिटल असू द्यात किंवा सगळे कुठल्या गोष्टीचे केलेले आहेत, की आता अनेक गोष्टीचं आपल्या शिक्षणाचं म्हटलं तर आपल्याला शिक्षणाचं बाहेर घर केलेलं आहे. आता काही वेळेला काही लोक सांगतात, कारण काही ती काही लोक बोलतात की ही पूर्वी यांनी कुणी काढलेली आहे ते संस्था, परंतु मला एक म्हणायचं आहे, संस्था ही काढणारा असतो जसं मुलाला बाप जन्म देतो, परंतु त्या मुलाने त्या पद्धतीने कामकाज केलं तर बापाचं नाव निघत असतं. जर त्या बापाचं काम जर मुलाचं काम जर चांगलं नसेल तर बापाचं नाव निघत नाही, त्या ठिकाणी नावं ठेवली जातात. परंतु या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये ज्यांनी संस्था काढलेले असतील परंतु त्याचं पालनपोषण किंवा त्याचं पुढचं कामकाज व्यवस्थित चालवण्याचं काम जे आपल्या नेत्याने केलेलं आहे त्या पद्धतीने अनेक अशी कामं त्यांनी केली आहेत की त्यांनी माणसं जोडलेली आहेत. सर्व वाड्या वस्त्यामध्ये जा, तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा, सुसज्ज रस्ते, असे रस्ते कुठेही होणार नाहीत अशा पद्धतीचे रस्ते. आणि एवढं सर्व करत असताना आता आपण एकच आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही मतदारराजापाशी जाणार आहोत. आता 75 गावाचा आम्ही दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये अनेक भगिनी आमच्या बोलल्या गेल्या आणि आपले सर्वजण आपल्याला सांगितलं एकच वादा अजितदादा आणि विकासाचाच वादा आणि आम्ही एकच जनतेकडे. गेल्या काही दिवसांपासून जो अजित पवारांनी विकास केलेला आहे तो विकासाचा मुद्दा घेऊनच मतदारांसमोर जाणार आहोत आणि आपली भूमिका मांडणार आहोत असलं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल सहिवसंतपुरे, मुंबई तक बारामती.